नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। काही ठिकाणी हलक्या सरी निवार चक्रीवादळ निवळत असताना आता जमिनीवरून अरबी समुद्राकडे सरकत आहे। याचाच परिणाम म्हणून राज्यातील काही भागावर झाला आहे। यामुळे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात तुरळक सरी पडला। याचाच परिणाम रब्बीतील पिके व फळबागार होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला गेला आहे। तर काही ठिकाणी मित्रांनो हलक्या सरीही पोहोचल्या आहेत। कर्नाटक व तामिळनाडूच्या किनारपट्टीवर निवार हे चक्रीवादळ जमिनीवर आले आहे। त्यानंतर वारे हळूहळू पश्चिमेकडे अरबी समुद्राच्या दिशेने सरकत असताना त्याची तीव्रता कमी होत आहे। राज्यातील दक्षिणेकडील सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, कोल्हापूर या भागासह विदर्भात व कोकणात हे वाहत असल्याने शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते। शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी सकाळी काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्याने शेतकरी चिंतेत आहे। सध्या दक्षिण भारताच्या सर्व पूर्व भागात चक्रीवादळाची साखळी तयार होत आहे। निवार चक्रीवादळाची तीव्रता कमी होत नाही, तोच पुन्हा कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे। आज तारीख 29 हिंदी महासागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे। आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत असताना त्याचे चक्रीवादळामुळे मध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून हिंद महासागर आणि दक्षिण अंदमान समुद्रालगत चक्रीवादळाची स्थिती तयार झाली आहे। आज रविवार या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे, त्याची तीव्रता वाढत जाणार आहे व 2 डिसेंबरच्या दरम्यान तामिळनाडू किनारपट्टी जवळ धडकण्याची शक्यता आहे। ते निवळून अरबी समुद्राच्या दिशेने जात नाही, तो पुन्हा बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे। तर कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून आला आहे। निवार चक्रीवादळामुळे राज्यातील काही भागात हवामानात बदल झाले आहेत। उत्तरेकडून येणाऱ्या थंड प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे। यामुळे राज्यातील भागात थंडी कमी झाली असून तुरळक ठिकाणी काही प्रमाणात गारठा झाला आहे। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात हवामान कोरडे राहणार असले तरीही थंडी कमी अधिक स्वरूपात राहणार आहे। सध्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे। किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे। शनिवारी तारीख 28 सकाळी 8 वाजेपर्यंत महाबळेश्वर येथे 13.9 अंश सेल्सिअसची सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे। या पिकावर होणार परिणाम, पिके बघा मित्रांनो, रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, तूर या पिकावर होणार परिणाम असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। व फळबागा द्राक्ष, डाळिंब, अंजीर व भाजीपाला पिके, कांदा काढणीला आलेला पालेभाज्या असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे। बघा, हे निवार चक्रीवादळ निवळत असताना आता जमिनीवर अरबी समुद्राकडे सरकत आहे। त्याचाच परिणाम राज्याच्या काही भागावर झाला आहे। यामुळे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात तुरळक सरी पडल्या आहेत। याचाच परिणाम रब्बीतील पिके फळबागार होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।